करेगा, वही देश में राज करेगा, मोदी जी की बात करेगा, वही देश में राज करेगा, हमारे साथ है, मोदी जी की बात करेगा, वही देश में राज करेगा, वही देश में राज करेगा। हम तुम्हारे साथ है, अरे मुझमें साथ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय क्रांति, जय ज्योति, जय क्रांति, चलो मुझे साथ तुम आगे बढ़ो। कशा पद्धतीचे असतो ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुद्धा इच्छा आहे, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा गोरगरीब जनता आहे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। 27% आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने 17% आरक्षण मिळतं, आणि त्या 17% आरक्षण सुद्धा 400 वर जाते आहे, त्यामुळे ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता कामा नये। आणि अनेक त्याच्या खर तर एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाज जो आहे तो आरक्षण मागतोय, मग नेमका विरोध कशाला? एक मिनट बापू साहेब I'm sorry.
आंदोलनाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। यामध्ये कोणत्याही समाजाच्या विरोधात हे आंदोलन नाही। ओबीसी समाजाने त्यांच्या मागणीसाठी काढलेले हे आंदोलन आणि आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी 18 पगड जाती आज रस्त्यावरती उतरलेले आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असताना समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करतात। मला असं वाटतं आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना चपराक देण्याचा हा प्रयत्न आहे। यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कायमच सकारात्मक भूमिका घेतली आहे। त्यांच्या खांद्याला खांदे लावून त्यांच्या बरोबरीने उभं राहिलो आणि उभं राहणार आहोत। मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आमचा वडील बंधू आहे आणि आम्ही त्यांचा नितांत आदर करतो। यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी देखील आम्ही त्यांच्या बरोबरीने असणार आहोत। त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या मागण्या देखील मान्य व्हावं। यामध्ये विशेष बाब म्हणजे महाज्योती ही जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून ओबीसी आणि VGNT या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची तरतूद करण्यासाठी कोणतीही आर्थिक निधी या ठिकाणी उपलब्ध नाही। गेल्या वर्षभराचा कालावधी पाहिला तर या संस्थेमध्ये कोणता आर्थिक निधी नसल्यामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक अडचणी येतात। त्यासाठी सुद्धा ही मागणी आमची या आंदोलनाच्या निमित्तानं महत्त्वाची मागणी आहे आणि ती आम्ही या सरकारकडे मागतो। ओबीसी आरक्षणाचा जो विषय आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलनात उतरलेलो आहोत आणि महात्मा फुलेंनी जो समतेचा आम्हाला जो प्रेरणा जी दिलेली आहे त्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव जे 18 पगड जातीचे लोक आहेत ते आम्ही सर्वजण एकत्रित येऊन आम्ही आहे आरक्षण आहे ते आमचं अबाधित ठेवावं। फक्त 17% आम्हाला आरक्षण आहे आणि त्यामध्ये अजून कुणाचं अतिक्रमण येऊ नये। दुसऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशी कधीही कोणत्याही ओबीसी समाजाने कधीही मागणी केली नाही। त्यांना आरक्षण जरूर द्यावं, जरूर मिळावं त्यांना आरक्षण, पण आमच्या ओबीसीच्या कोट्यात नको। आमच्या अगोदरच 18 पगड जाती इतके आहेत की आम्हालाच आमच्या जातींवर अन्याय होतोय। आमचाच अजून ताट लोक उपाशी आहेत आणि दुसऱ्या कुणाला आमच्यामध्ये येऊ नये। त्यांना खुशाल आर आम्ही त्यांचा मोठा भाऊ आहे आमचा, आम्ही त्यांचा फार आदर करतो। त्यांना खुशाल तुम्ही आरक्षण द्यावं, पण ओबीसीमध्ये मात्र त्यांचा समावेश होऊ नये, त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ नये, ही आमची मुख्य मागणी आहे। आजचा आरक्षण बचाव मोर्चा कसा असणार? आम्ही आता इथे मुद्दाम होऊन या ठिकाणी मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये, ती नाकारलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघतायत, सगळीकडे मोर्चे निघतायत, सगळीकडे परवानगी मिळते, पण पुणे शहरातच असं काय झालं म्हणून त्यांनी आम्हाला परवानगी दिलेली नाहीये। आणि ते सांगतायत की कोरोना आहे, कोरोनामुळे देत नाही, तसंही आम्ही मरणारच आहे। आमचे भावी पिढी आम्हाला कधी माफ करणार नाही जर हे झालं तर। आणि म्हणून जातीसाठी आम्हाला माती खायची आहे आणि म्हणून माझी या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे या सरकारला पण की जनगणना एकदा होऊ द्या, जनगणनेचे आकडे तुम्ही बाहेर काढा आणि जे काय आहे ते एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या। किती ओबीसी समाज किती आहे सरकार कुणाचं आहे याच्याशी आम्हाला घेणं नाही आहे। कसं आहे
आम्ही सगळे समाज सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आहोत या मागणीसाठी की ओबीसींचं आरक्षण आहे ते अबाधित राहायला पाहिजे, ओबीसींच्या मध्ये कुणाचं अतिक्रमण नको, आणि या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। ओबीसी संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटलेला आहे आणि अशा वेळेला आम्हाला आंदोलन करू न देणं, मोर्चा न काढणं हा फार मोठा अन्याय आमच्यावर केलेला आहे। आणि या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊन कलेक्टरला निवेदन देणार होतो, परंतु या ठिकाणी त्यांनी आम्हाला अडवलेलं आहे, तरी मी निषेध करते।